नमस्कार मित्रांनो, 14-15 ऑक्टोबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याचे मित्रांनो चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असणार आहे. तर सर्वसाधारणपणे 16, 17 आणि 18 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. हा पाऊस वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह तसेच विजांच्या कडकडाटासह बघायला मिळेल. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर हे चक्रीवादळ आपला प्रवास आहे उत्तर पश्चिम दिशेने करण्याची शक्यता आहे, म्हणजेच महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यातून करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो पावसाचा जो प्रभाव आहे 15 ते 18 तारखेच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी 15 ऑक्टोबरच्या आत आपली सोयाबीन सोंगणीला आलेली असेल तर 15 ऑक्टोबरच्या आत सोंगून झाकायची व्यवस्था करावी किंवा काढून घ्यावी. तसेच कापूस शेतकऱ्यांनी आपला कापूस वेचणीला आलेला असेल तर 15 ऑक्टोबरच्या आत जितका वेचता येईल तितका वेचून घ्यावा, कारण की या चक्रीवादळाचा जो फटका आहे सर्वात जास्त सोयाबीन पिकाला बसू शकतो. सध्या तरी मित्रांनो जो काही कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे याच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यांमध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे. परंतु या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात जर रूपांतर झाले तर पावसाचा जो प्रभाव आहे तो आणखी वाढण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे मित्रांनो 16, 17, 18 या तारखांना महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून विदर्भाचा आसपासचा परिसर, मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार, तसेच कोकण पट्टा आणि इकडं दक्षिण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जो जोर आहे तो जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता. त्याच दरम्यान मित्रांनो इकडं अरबी समुद्रातसुद्धा एक कमी दाबाचे क्षेत्र त्या दरम्यान कार्यरत राहणार आहे. त्यामुळे कर्नाटक, गोवा तसेच बेंगलोर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ, म्हणजेच जे काही महाराष्ट्रातील दक्षिण भागातील महाराष्ट्र राज्य आहे, या राज्याच्या दक्षिण भागातील जे काही राज्य आहे या सर्व राज्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड तसेच बिहार, आसाम या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर जो आहे तो राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली प्रतिकूल हवामान स्थिती राज्यात अवकाळी पावसाला निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे खरीपाच्या उभ्या पिकांना पुन्हा फटका बसू शकतो. सर्वात जास्त धोका सध्या सोयाबीनच्या उभ्या पिकाला आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरच्या आत पिकाची कापणी करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. वेळीच काढणी केल्यास या संकटापासून बचाव करता येईल. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक अवश्य करा. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत अवश्य आणि न विसरता शेअर करा, कारण की ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा शेअर करू शकता. आणि 16 आणि 17, 18 तारखेला महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये सर्वात जास्त पावसाचा जोर राहणार आहे याविषयीचे अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. धन्यवाद. चला भेटूया अशा कोणसोबत. तोपर्यंत नमस्कार.